नमस्कार मित्र मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर 5 तारखेला आम्ही गावी आलो होतो आमच्या मंचे येथे। तर आम्ही 5 आणि 6 तारखेला काय काय केलं याचा व्लॉग शूट केला आहे, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्हाला। आज आमचा 3रा दिवस आहे। आता आम्ही माझ्या बहिणीच्या गावी आरवलीला जायला निघालेलो आहोत। पॅकिंग वगैरे झालेली आहे, पण मला असं वाटलं की माझं गावचं घर मी तुम्हाला दाखवावं म्हणून मी त्याचा व्हिडिओ करत आहे। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। हा बघा, हा आमचा मंचे एसटी स्टँड आहे, आणि त्याच्या मागे जो आहे ना तो आमचा मळा आहे, सामायिक मळा आहे तो आमचा मंचेकरांचा। आणि त्यानंतर हे बघा, हे माझं घर। हे आमचं खळा आहे, त्याचं काम अजून आम्हाला करायचं आहे। थोडक्यात आम्ही केलं होतं हे, पण पुढच्या वर्षी आम्ही याचं काम करणार आहोत। इथे लाद्या वगैरे बसवणार आहोत आम्ही। तर हा बघा, हा आमचा हॉल आहे। जास्त काही सामान आम्ही आणलेलं नाही आहे, कारण आम्ही वर्षातून एकदा 7-8 दिवसांसाठी येतो। आणि आता देवीच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये येतो, गेल्या वर्षीपासून यायला सुरुवात केली आहे। तर आमचं हे जेव्हा जुनं घर होतं ना, तर जुन्या घरामध्ये हे टॉयलेट बाहेरच्या साईडला होतं, तर आम्ही ते तसंच ठेवलेलं आहे, कारण टाकी बाहेरच्या साईडला होती म्हणून। पण पुन्हा कधी आम्ही जेव्हा परत रिन्यूशन करू तेव्हा आम्ही ते आतल्या साईडला घेणार आहोत, पण आता सध्या इथेच आहे बघा टॉयलेट। त्यानंतर ह्या बघा विंडो, स्लायडिंग विंडो लावलेला आहे। ग्रीलचं काम अजून करायचं बाकी आहे बघा। खूप छान पद्धतीने विंडो केलेला आहे, स्लायडिंग विंडो अगदी मुंबईच्या स्टाईलने। हे बघा, अगदी हवेशीर आहे। आमच्या मामांनी आम्हाला भेट दिला होता जेव्हा आमचा गृहशांती आणि वास्तुशांतीची जेव्हा पूजा होती त्यावेळेला। हे आमचं किचन आहे बघा, असं एल शेप मध्ये किचन बनवलेलं आहे आम्ही। वॉश बेसिन आणि साधारण गावच्या स्टाईलची खिडकी लावलेली आहे। त्यानंतर हे आमचं बाथरूम आहे आंघोळीचं, हे बघा। पाण्याची टाकी अजून आम्हाला बसवायची आहे, ते पण आम्ही पुढच्या वर्षी खळ्याचं मध्ये लादी बसवणार आहोत तेव्हा आम्ही टाकीचं पण काम करून घेणार आहोत। पाणी येतं इथे दररोज, पण त्याची काही वेळ नसते, केव्हाही येतं ते पाणी। ही आमची मागची खोली आहे, याला बेडरूमही म्हणू शकतो, पण आम्ही मोस्टली पुढच्याच घरामध्ये हॉलमध्ये झोपतो। ही माझी आजी सासू आणि आजी सासरे आहेत। आजी सासूंच्या आठवणीमध्ये हे घर आम्ही बांधलेलं आहे म्हणून घराला आठवण असं नाव दिलेलं आहे। इथून बघा, हे आमचं देवघर आहे। मागच्या रूमला एक दरवाजा आहे। आपल्या घराचं मेन डोर येत आहे। आता तो
तर मित्रमैत्रिणींनो कसं वाटलं तुम्हाला माझं गावचं घर साधं सिंपल? तर माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आजचा तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.